आता आपण शरीराचे अवयव कसे हालचाल करतात ते आपण बघणार आहोत. तर शरीराचा सर्वात वरचा अवयव म्हणजे डोके. डोक्याची आपल्याला कोणत्याच प्रकारे हालचाल करता येत नाही. त्यानंतरचा भाग मान. मान हे चार प्रकारे हलवली जाते. मानेचा हलवण्याचा वापर केला तर मान पुढे मागे त्यानंतर उजवीकडे डावीकडे अशा चार प्रकारे आपण मानेची हालचाल करू शकतो. त्यानंतरचा भाग आहे आपला हात. हात खांदा कोपर आणि मनगट या ठिकाणी वाकू शकतो. हाताची बोटेसुद्धा वाकू शकतात. एखादी वस्तू उचलण्यासाठी आपण हाताचा बोटांचा वापर करून ती वस्तू उचलू शकतो. तसेच एखादे पाठ लिहिण्यासाठीसुद्धा आपण पेन पकडण्यासाठी बोटांचा वापर करू शकतो. त्याचप्रकारे तिसरा अवयव आहे आपला कंबर. कंबरेची हालचाल चार प्रकारे करू शकतो. कंबर उजवीकडे त्यानंतर डावीकडे त्याचप्रकारे पुढे आणि मागे या चार प्रकाराव्यतिरिक्त कंबरची हालचाल आपण करू शकत नाही. पुढचा अवयव पाय अभ्यासणार आहोत. तर पायाची हालचाल खुबा गुडघा आणि घोटा या ठिकाणी आपण त्यांची हालचाल करू शकतो. हाताची बोटे ज्याप्रमाणे वागतात त्याच प्रमाणात पायाची बोटे वाकू शकत नाहीत. तर ती कमी प्रमाणात वाकू शकतात. अशा प्रकारे शरीराचे अवयव कशी हालचाल करतात ते आज आपण अभ्यासले.